तहसीलदार अंजली मुरुड व नायब तहसीलदार संजय राऊत यांना निलंबित करून चौकशी करा. अक्कलकोट तालुक्याचे तहसीलदार अंजली मुरुड आणि नायब तहसीलदार संजय राऊत यांच्या भ्रष्टाचार विरुद्ध अनेक वेळा लेखी निवेदन आणि तक्रार पुरावा दाखल ऑडिओ क्लिप देण्यात आली होती. पाठपुरावा करून देखील या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी झालेली नाही अथवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. दिलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने आज दिनांक 12 जुलै 2021 रोजी पूनम गेट येथे आंदोलन करून सदर निवेदन देण्यात आले. अक्कलकोट तालुक्यातील दुधनी परिसरात मोठ्या प्रमाणात मुरुम उपसा चालू असताना तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कारवाईचा देखावा निर्माण करून केलेल्या कारवाईबाबत कुठलीही माहिती वरिष्ठांना दिलेली नाही. त्याप्रमाणे करजगी मंगरुळ या भागातील अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यांना अनेक वाहनांना आर्थिक तडजोड करून सोडून देत असल्याचे पुराव्यासह तक्रार दिली होती. अक्कलकोट तहसीलमध्ये कार्यरत असलेले तहसीलदार अंजली मुरुड आणि नायब तहसीलदार संजय राऊत यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने मंत्रालय येथे आक्रमक आंदोलन करण्यात येईल असे प्रहार संघटनेचे शहर संपर्क प्रमुख अजित कुलकर्णी यांनी सांगितले. नमस्कार, मी प्रहार संघटनाचे प्रमुख अजित कुलकर्णी. अक्कलकोटचे तहसीलदार अंजली मरोड आणि संजय नायब तहसीलदार संजय राऊत यांच्या विरोधात 2 वेळा कलेक्टर साहेबांना तक्रार देऊन सुद्धा अजून कुठल्याही पद्धतीची त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे. नायब तहसीलदार संजय राऊत यांनी JCP डंपर वाळूचे आणि ट्रक मुरमाचे अडवणूक करून त्यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाणीचे व्हिडिओ आणि ऑडिओ आमच्याजवळ आमच्या संघटनेला प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर संबंधित कलेक्टर साहेबांना आणि अंजली मरोड यांना आम्ही पत्र देऊन सुद्धा अजूनपर्यंत त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्या निषेधार्थ आज आम्ही येथे निषेध म्हणून आंदोलन करत आहेत. जर अजूनही त्यांचे 2 दिवसात कारवाई नाही झाली तर महसूल मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये महसूल मंत्रालयात जाऊन मंत्रालयासमोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला माध्यमातून सांगू इच्छितो. जय हिंद, जय प्रहार.